माझे शिवार है ग्रीन एफएम 90.4 माझे शिवार। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी योगेश आपल्या आवडत्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे। शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी डॉक्टर सचिन महाजन साहेब, प्राध्यापक पीक संरक्षण कृषी संशोधन केंद्र कसबेड इंग्रज। शेतकरी बंधूंनो, सध्या सोयाबीन पीक हे बऱ्याच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागण करणं सुरू केलेलं आहे आणि सोयाबीनला सध्या भावही चांगला मिळत आहे, त्यामुळं सोयाबीन पिकाकडे अनेक शेतकरी आकर्षित झाले असले तरी सुद्धा काही महत्त्वाच्या बाबी आहेत, त्याच्यावर आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची बाब आहे बीज प्रक्रिया। संत तुकारामांनी सांगितलेलं आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळगुंठी। शुद्ध बीज तर आपण वापरतोय, ते मिळवण्याचा प्रयत्न करतोय, पण हे शुद्ध बीज जमिनीमध्ये ज्या वेळेला जातं त्यावेळेला जमिनीत सुद्धा ते होऊन आल्यानंतर किंवा त्यापूर्वी त्याचं संरक्षण होणं गरजेचं आहे, तरच पुढं आपली फळं जी आहे ती रसाळ आणि गोमटी मिळणार आहे। तर त्यासाठी आपल्याला बीजप्रक्रिया करणं हे फार महत्त्वाचं आहे। मग सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो की बीजप्रक्रियेचा उद्देश काय। एक तर आपली रोपं जोमदार आली पाहिजेत, त्यासाठी गरजेचं आहे। दुसरी गोष्ट, रोप अवस्थेमध्ये बऱ्याचशा किडी या रोपांना इजा करत असतात आणि पुढे जाऊन पिकाचं मोठं नुकसान होत असतं। शिवाय बियामार्फत प्रसारित होणारे रोग आहेत आणि जमिनीवाटेसुद्धा हल्ला करणारे काही बुरशीजन्य रोग आहेत, त्याच्या संरक्षणासाठीसुद्धा बीजप्रक्रिया करणं हे गरजेचं आहे। याशिवाय हवेत असणारा मुबलक प्रमाणात जो नत्र आहे तो उपलब्ध करून देण्यासाठी, शिवाय जमिनीत स्फुरद आहे पण तो पिकाच्या मुळांना उपलब्ध होत नाही, ते उपलब्ध करून देण्यासाठी बीजप्रक्रिया गरजेची आहे। मग आता हे बीजप्रक्रियेचे उद्देश नजरेसमोर ठेवून सोयाबीन पिकाची बीजप्रक्रिया करणं गरजेचं आहे। त्यासाठी सुरुवातीला आपण हे पाहू की किडी कोणते आहेत, रोग कोणते आहेत आणि नंतर प्रत्यक्षात बीजप्रक्रिया कशी करायची इकडे वळू। किडीमध्ये सुरुवातीच्या अवस्थेत अगदी उगून आल्यापासून म्हणजे पहिल्या आठवड्यापासून 20 ते 22 दिवसापर्यंत खोडमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो। या खोडमाशीमुळं बऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, कारण खोडमाशीचा हल्ला झाला की ते रोप मरतं, म्हणून खोडमाशीपासून संरक्षण करणं हे गरजेचं आहे। दुसरी बाब आहे, काही भागामध्ये चक्रीभुंग्याचा सुद्धा प्रादुर्भाव दिसून येतोय, तर त्या ठिकाणी चक्रीभुंग्यापासून संरक्षण करणं गरजेचं आहे। याशिवाय रस शोषणारे किडी आहेत, जसे की मावा आहे, तुडतुडे आहे, फुलकिडी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं पांढरी माशी आहे, ज्याच्यामुळं पिवळा विषाणू रोग सोयाबीनचा मोठ्या प्रमाणात प्रसारित होतोय। तर या रस शोषक किडी पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये, म्हणजे सुरुवातीच्या अवस्था म्हणजे आपण 30 ते 40 दिवस हा कालावधी ग्राह्य धरू, या कालावधीत मोठ्या प्रमाणात नुकसान करत असतात आणि या कालावधीत जर किडींचा रोगांचा प्रादुर्भाव मोठा असेल तर त्या रोपाची वाढ पुरेशी होत नाही, त्याला पुरेशी फुलं येत नाहीत, पुरेशा शेंगा लागत नाहीत, परिणामी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते। म्हणून हा बाल्यावस्थेचा काळ संरक्षित करणं हे गरजेचं आहे। रोगांच्या बाबतीत रोपमर, सुरुवातीला काही वेळेला रोपं मेलेली दिसतात, रोपमर आहे, नंतर रोपं पुढं वाढल्यानंतर फुलोऱ्याच्या अवस्थेत किंवा त्यानंतर सुद्धा वाढलेले दिसून येतात, त्याला मूळकूज म्हणतात। मग याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक ओली मूळकूज आणि एक कोरडी मूळकूज। ओली मूळकूज ज्या ठिकाणी पाणी जास्त साठलेलं आहे, जास्त पाऊस झाला म्हणून, जास्त पाणी पाजलं गेलं म्हणून, एखाद्या ठिकाणी सखल भागात पाणी साठते म्हणून जी कूज येते ती ओली कूज आहे, तिच्यापासून संरक्षण होणं गरजेचं आहे। कोरडी कूज ज्या वेळेला पावसाचा ताण पडतो किंवा कोरडवाहू सोयाबीनमध्ये याचं प्रमाण जास्त दिसून येतं किंवा ज्या ठिकाणी जमिनी एका पातळीत नाही आहेत अशा ठिकाणी, काही ठिकाणी पाणी मिळतं, काही ठिकाणी मिळत नाही, ज्या ठिकाणी मिळत नाही त्या ठिकाणी खूप ताण पडतो आणि मॅक्रोकोमिना नावाची ही बुरशी आहे अशा परिस्थितीमध्ये जास्त फोफावते आणि याच्यामुळे सुद्धा मोठं नुकसान होत असतं, त्यामुळे ही बीजप्रक्रियासुद्धा करणं, याच्यासाठी बीजप्रक्रिया करणं गरजेचं आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला माहिती आहे की पानावर काही ठिपके दिसतात किंवा पानं गरपलेली दिसतात, तर हा पानावरील ठिपका जो रोग आहे त्याच्यामुळे काही प्रमाणात नुकसान होत असतं, तर ह्या रोगांपासून आणि ह्या किडींपासून संरक्षण करणं ही प्राथमिक गरज आहे। आता राहिला भाग तो जीवाणू खतांचा, नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू जे आहेत ते रायझोबियम जापोनिकम। रायझोबियम जापोनिकममुळं हवेतील 78% नत्र उपलब्ध आहे, त्यातला काही भाग आपल्याला पिकासाठी उपलब्ध करून देण्याचं हे कार्य करीत असतात। आणि मग अशी मी तुम्हाला सांगितल्या त्याप्रमाणे स्फुरद उपलब्ध करून देणारे जीवाणू, याचं आंतरक्षीकरण केलं की आपल्याला जवळजवळ 25% रासायनिक खतांची मात्रा कमी करणं शक्य होतं। हे झालं ढोबळमानानं माहिती, आता प्रत्यक्षात बीज प्रक्रिया कशी करावी याबाबत आपण माहिती घेऊया। प्रत्यक्षात बीज प्रक्रिया करताना एक बाब लक्षात ठेवली पाहिजे की ही जी रसायनं आहेत, ही घातक आहेत, ही विषारी आहेत, ते प्रत्यक्ष त्वचेचा संबंध दीर्घकाळपर्यंत येणार नाही, शक्यतो आपला हात त्याला लागणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे। म्हणजे सुरक्षितपणे बीज प्रक्रिया करणं
हे फार महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीनं सुरुवातीला जी बीज प्रक्रिया करायची आहे ती किडींसाठी, त्यासाठी थायमेथोक्झाम 30 FS हे कीटकनाशक, हे अंतरप्रवाही कीटकनाशक आहे. या अंतरप्रवाही कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करायची आहे त्यासाठी 10 मिली थायमेथोक्झाम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बियाणाला चोळायचं आहे. आता हे चोळताना प्रत्यक्षात हातात बियाणं घ्यायचं नाही आहे, एखादा प्लॅस्टिकचा कागद घेऊ त्याच्यामध्ये बियाणं ठेवू किंवा एखादं युरियाचं ठिकं गोंधपाट काहीही घेऊ जेणेकरून त्याच्यामध्ये बियाणं बसेल. दोन्ही बाजूला धरून फक्त हलवायचं आहे किंवा असं घुसळायचं आहे, ते आपोआप कीटकनाशक त्या बियाणाला लागून जाईल. लाल कलरचं असतं हे आणि लक्षात येतं आपल्याला एकसारख्या प्रमाणात बियाणाला त्याचं लागलेलं आहे. या व्यतिरिक्त दुसरं अजून एक अंतरप्रवाही कीटकनाशक बीज प्रक्रियेसाठी उपयुक्त आहे ते म्हणजे इमिडाक्लोप्रिड 48% FS ह्याचं प्रमाण आहे 2 मिली प्रति किलो बियाणं. आणि आत्ता मी सांगितलं त्या पद्धतीनंच या कीटकनाशकाचा सुद्धा बीज प्रक्रियेसाठी उपयोग करायचा आहे. आता राहिला भाग रोगांचा. रोगांमध्ये थायरम 2 ते 3 ग्रॅम प्रति किलो बियाणं या प्रमाणात हे बुरशीनाशक चोळायचं आहे. आता आपण पहिल्यांदा कीटकनाशकाची बीज प्रक्रिया केली, ही बीज प्रक्रिया झाल्यानंतर 15 ते 20 मिनिट बियाणं सावलीमध्ये सुकू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण थायरमकडे यायचं आहे. थायरमला दुसरा पर्याय आहे, आता नवीन आलेलं बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये कार्बोक्सिन 37% अधिक थायरम 37% विटावॅक्स पॉवर या नावाने बाजारात आपल्याला उपलब्ध होईल. याची सुद्धा बीज प्रक्रिया केली तर चालू शकतं. एकतर थायरम वापरावं किंवा हे कार्बोक्झिन अधिक थायरम हे कॉम्बिनेशन वापरावं. कार्बोक्झिन प्लस थायरम हे जे आहे ते 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात आपण बियाणाला चोळणं गरजेचं आहे. आता या व्यतिरिक्त आपल्याकडं जैविक उपाय आहे, तो उपाय सुद्धा खूप चांगला आहे, तो म्हणजे ट्रायकोटर्मा फिरिडी नावाची बुरशी आहे, जैविक बुरशीनाशक. हे जैविक बुरशीनाशक 5 ते 10 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात चोळलं की बियाणापासून आणि मातीतून येणाऱ्या बुरशीजन्य रोगांपासून आपल्या पिकांचं बाल्यावस्थेमध्ये निश्चितपणे संरक्षण होणार आहे. आता पुढचा जो भाग आहे तो जीवाणू खतांचा आहे. जीवाणू खतांमध्ये रायझोबियम आणि PSB एकत्रितपणे घ्यावं, त्यासाठी 250 ग्रॅम रायझोबियम आणि 250 ग्रॅम PSB 10 किलो बियाणास किंवा 25 ग्रॅम रायझोबियम आणि 25 ग्रॅम PSB प्रति किलो बियाणे या प्रमाणात बियाणाला चोळायचं आहे. आता ह्या भुकटी स्वरूपात उपलब्ध आहे आणि भुकटी आहे म्हटल्यानंतर थोडंसं ओलसर करणं गरजेचं आहे जेणेकरून ते त्याला चिकटून राहील. जर घट्टपणे हे जीवाणू खते जर त्याला चिकटत नाहीत असं दिसलं तर त्या ठिकाणी आपण गुळाच्या द्रावणाचा सुद्धा वापर करू शकतो. थोड्याफार प्रमाणात गुळाचं द्रावण त्याच्यावर शिंपडलं की चिकटपणा येतो आणि चांगल्या प्रमाणात या जीवाणू खतांचं बियाणांवर अंतरक्षीकरण होतं. तर अशा प्रकारे आपण बीज प्रक्रिया केलेलं बियाणं तात्काळ पेरणं गरजेचं आहे आणि बीज प्रक्रिया केल्यानंतर ठेवायची वेळ आली तर सावलीमध्ये थंड ठिकाणी हे बियाणं ठेवणं गरजेचं आहे. शक्यतो लवकरात लवकर पेरणी केली की त्याचा परिणाम आपल्याला निश्चितपणे चांगला दिसून येतो. शेतकरी बंधूंनो आता एक नवीन बाब या सोबत मी तुम्हाला सांगणार आहे की मागील वर्षी मी पाहिलं की जेवढा किडींचा प्रादुर्भाव आहे तेवढाच जास्त पक्ष्यांमुळे सुद्धा प्रादुर्भाव झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होते. जर आपण अशा प्रकारे बीज प्रक्रिया केली तर असे बियाणे पक्षी खात नाहीत आणि त्यामुळे पक्ष्यांना कुठला धोका नाही, मात्र आपण पेरलेलं बियाणं वाचतं, त्या तिथं पक्ष्यांमुळे होणारं नुकसान थांबतं. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या की बियाणं उगवत नाही. याच्यामध्ये एक मोठा मुद्दा असा आहे की पक्षी बियाणे शोधून खातात, अगदी 90-100% पर्यंत ही खातात, कारण त्यांच्या अधिवासावर आपण हल्ला केलेला आहे त्यामुळे त्यांना जगण्यासाठी मार्ग शोधणं ही काळाची गरज आहे. तर ही बाब सुद्धा प्रकर्षानं समोर येत आहे, त्यासाठी सुद्धा या बीज प्रक्रियेचा चांगला फायदा होतो. म्हणून शेतकरी बंधूंना अशा पद्धतीनं बीजप्रक्रिया करून आपल्या पिकाचं संरक्षण करावं हीच एक अपेक्षा आहे. धन्यवाद. माझं शिवार ग्रीन FM 90.4 माझं शिवार.